तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर खास एक बॅनर बनवणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर आणि तुम्हाला सांगतो आहे कसा बनवायचा काय त्यात थोड्याफार टेक्निक्स आज सांगणार आहे बॅनरवरती तर कसं बनवायचं आहे काय बनवायचं आहे ते तुम्हाला सांगतो तर मित्रांनो कोण कोण नाही सबस्क्राईब बटन दाबाने शेअरचे बेळकोन प्रेस करायला विसरू नका कारण अशा प्रकारचे खासोडी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि मित्रांनो खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या मटेरियलची पी एन जी आणि इमेजेसची सगळी मी लिंक दिलेली खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही साधारणपणे पण हा बॅनर बनवू शकता सिम्पल आहे तुम्हाला बाकी काय करायचं का नाही आहे नॉर्मल हे इफेक्ट मोबाईलवरती पण तुम्ही असे करू शकता पिक तर तुम्हाला माहिती असेल तर तर तुम्हाला सांगतो थोडेफार जेव्हा जसं जसं मी पुढं सांगत जातं तर तुम्हाला मोबाईलचं पण थोडंफार मी माहिती देत जाईल असे असे तुम्ही वापरू शकता इफेक्ट ओके मी कालच बघितलेलं आहे तुम्ही मोबाईलवर पण एका प्रकारे तयार करू शकता तर मित्रांनो तर मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो आपण व्हिडिओ लवकर सुरुवात मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं तर काही इमेजेस दिसत असेल तुम्हाला आता काही सहा इमेजेस तर मित्रांनो काय तुम्हाला जर त्या पी एच डी आहे पी एच डी फाईल आहे टोटल चार आहेत आणि ही ही जी व्हिडिओ करतो आहे आपण ते टोटल धरून पाच म्हणजे हे व्हिडिओ फ्री देणार आहे तुम्हाला मी पण जर कोणाला पाहिजे असेल तर हे तुम्ही परचेस करू शकता खाली तुम्हाला एक स्क्रीनवरती नंबर द्यायचा असेल त्या नंबरवरती मेसेज करा तुम्ही ओके आणि तुम्ही हे पी एच डी फाईल टोटल पाच म्हणजे टोटल चार पी एच डी फाईल आणि ही ह्या व्हिडिओची पी एच डी फाईल तुम्ही परचेस करू शकता तर मित्रांनो आपण बॅनर तयार करू आपलं पहिलं एक जे इमेज आहे ती इमेज इम्पोर्ट करू आपण सिम्पलमध्ये बॅकग्राऊंड इमेज ही बॅकग्राऊंड इमेज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्या फाईलमध्ये आहे ओके आता आपण पहिले काय करू एक पी एच डी फाईल इम्पोर्ट करू त्यामध्ये मी सगळे जे इमेजेस वगैरे ठेवलेले आहेत टेक्स्ट आणि इमेजेस ओके तर आणि मित्रांनो तुम्ही जर इथं पी एच डी फाईल बघितली तर, तर काही इमेज मी टाकलेले आहेत आणि तुम्ही जर टेक्स्ट इफेक्ट बघायला असाल तर तो तुम्हाला सांगतो मी आजच्या व्हिडिओमध्ये तर सिम्पलमध्ये असं हे टेक्स्ट घ्यायचं ओके बॅकग्राऊंडवरती पहिलं आज व्हाईट कलर घ्या सिम्पलमध्ये असा व्हाईट कलर म्हणजे आणि मित्रांनो हे जे वाक्य असतात आता समजा बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा रामनवमी असो जे काही जे वाक्य असतात ना ते तुम्ही कुठनं घेऊ शकता हे मी तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये नक्की सांगाल आणि ते पण मोबाईलवरती सांगाल की असे जे वाक्य समजा तुम्हाला कुठं भेटतील का काय सर्च करावं लागेल की ते असे आपल्याला वाक्य भेटतील तर तुम्हाला मी पो यात त्या पुढच्या वेळ मी नक्की सांगल ओके तर मित्रांनो हे सिम सिंपल असं वाक्य घ्यायचं आहे तुम्हाला आणि सिम्पल काय करायचं आहे व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे एका साईडला ह्याची एक कॉपी घ्यायची आणि ते असं लावायचं दोघांना सिलेक्ट करायचं असं कंट्रोल दाबून कंट्रोल जे करायचं कॉपी केलं कंट्रोल टी करायचं आणि हे सिंपलमध्ये असं सेम प्रोसेस करायची आता कंट्रोल जे कंट्रोल टी आणि सेम असं जेव्हा तुमचं एक टोटल कंप्लीट होईल पेजवरती अख्ख्या तर सिंपलमध्ये काय करायचं तुम्हाला हे असं एक एक वरचं सिलेक्ट करायचं आणि सिंपलमध्ये खाली शेप दाबून ठेवायचं दा पहिलं आणि मग खालचं सिलेक्ट करायचं जेणेकरून सगळं आख्खा स्लॉट सिलेक्ट होईल आपला आपला स्लॉट स्लॉट सिलेक्ट झालं की काय करायचं त्यांना ग्रुप करायचं मग त्यांना तुम्ही नाव द्या किंवा डायरेक्ट कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट पण करू शकता आणि नंतर डायरेक्ट फिलमही जाऊन ओपेसिटी हे अशी कमी की जेणेकरून एक चांगला इफेक्ट क्रिएट होतो ओव्हरले पण इफेक्ट देऊ शकते त्यालानंतर तुम्ही ओके जसं तुम्हाला आता जसं तुम्ही इफेक्ट वापरून बघा काय ब्लेंडिंग मोड आहेत तसे तुम्ही त्या बॅकग्राऊंडला इफेक्ट देऊ शकता तर ता आता मी आहेत ऑलरेडी म्हणून मी देत नाही आता परत तर आपण पहिले काय करू इमेज येत ती ते इम्पोर्ट करू ही जी पहिली इमेज आपली इम्पोर्ट व्यवस्थित इथं ॲडजस्ट करू ओके आणि दुसरी जी इमेज आपली ती पण ॲडजस्ट पेजवरती आणि इथं व्यवस्थित असं लावू ह्याला तुम्ही जर बघितला तर मी लास्ट लास्टचा इफेक्ट दिलेला आहे ओके डायरेक्ट ते एक चांगला इफेक्ट येतो आहे अजून थोडा इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही सिम्पल नाही करायचं आहे तुम्हाला ॲडजस्टमेंट लेअलवरती जायचं आहे लेवलवरती जायचं आहे तर इथून तुम्ही लेवलमधनं थोडंसं अजून फक्त काय करा पहिलं क्रिएट क्रिपिंग मास्क कारण तर फक्त आपल्याला इमेजवरती पाहिजे यासाठी थोडंसं तुम्ही अजून इथनं ॲडजस्ट वगैरे करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं ओके तर मान नको कारण मी व्यवस्थित ॲडजस्ट केलेले फोटो त्यासाठी पण तुम्हाला जर तसं करायचं असेल थोडंसं तुम्ही लेवल्स किंवा अजून कर्स वन वगैरे वा तुम्ही इमेजेस अजून ॲडजस्ट करू शकता इफेक्ट वगैरे इफेक्ट एक प्रकारे ॲडजस्ट करू शकता तुम्ही ओके तर हा एक इफेक्ट चांगला दिसतो आहे आपला आता आपल्या काय करायची पहिली कॅलिग्राफी आपण इम्पोर्ट करू पहिली तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघितलं तर मी कॅलिग्राफी इम्पोर्ट केलेली आणि ही कॅलिग्राफी मी टोटली इलेस्ट्रेटरवरती तयारी केलेली ओके आणि त्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही एक कॅलिग्राफी आणि तुम्हाला मी दोन तीन दोन दोन कॅलिग्राफी पण दिलेल्या आहेत त्या तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता ही कॅलिग्राफी पण दिलेली आहे आणि दुसरी पण कॅलिग्राफी दिलेली आहे अशा प्रप अशा प्रकारची कॅलिग्राफी तुम्हाला दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जेव्हा फाईल डाउनलोड कराल त्या व्हिडिओला पासवर्ड असाल त्या व्हिडिओचा पासवर्ड जेव्हा तुम्ही एक्स्ट्रॅक्ट कराल फाईल त्यामध्ये तुम्हाला दोन कॅलिग्राफी हे जे काही इमेजेस असतील हे जे काही टेक्स्ट असेल तुम्हाला भेटेल बॅकग्राऊंड पण भेटेल त्यामध्ये ओके तर तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओची पी एच डी फाईल पाहिजे असेल तर मी ही फ्री देणार आहे पण तुम्ही जर त्या चार पी एच डी फाईल तुम्हाला परचेस करत असाल तर तुम्हाला ही पी एच डी फाईल फ्री फ्री भेटेल ओके ह्या व्हिडिओची पी एच डी फाईल तर टोटल अशा पाच पी एच डी फाईल देणार आहे तुम्हाला मी तुम्ही परचेस करू शकता तुम्हाला परत एकदा नंबर दिसत स्क्रीनवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता त्याला व्हॉट्सअप करून तुम्ही मेसेज करून मला तुम्हाला ते भेटतील ओके तर मित्रांनो आता आपलं एवढं झालं तर डायरेक्ट काय करू पहिली कॅलिग्राफी इम्पोर्ट करू पेजवरती कंट्रोल टी ट्रान्सफॉर्म करायचं आहे असं आणि व्यवस्थित छोटं करू आपण पेजच्यानुसार आपल्या अशा पद्धतीने हे असं व्यवस्थित घेऊ फक्त इमेजच्या वरती घेऊ जेणेकरून ते दिसेल अशा अशा पद्धतीने अजून छोटी करू कॅलिग्राफी जरा ओके अशा पद्धतीने की जे चांगले असेल दिसायला पण ओके हेच चांगलं वाटतं आहे आता सिम्पलमध्ये काय करायचं आहे मित्रांनो आता इथं टेक्स्टवरती आलो आहे इथे एक मी टेक्चर पण घेतलेलं आहे इथं बघा हे जे टेक्स्चर आहे हे टेक्स्चर पण मी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि जर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचे टेक्स्चर पाहिजे असेल जर तुम्हाला टेक्स्टमध्ये टाकायचे असेल किंवा अजून कुठं बॅकग्राऊंडमध्ये वापरायचं असेल तर मला खाली कमेंट करा नक्कीच मी तुम्हाला अशा प्रकारचे काही भरपूर टेक्स्चर आहेत माझ्याकडं ते तुम्हाला मी दिलो या त्या पुढे तुम्हाला फक्त कमेंट करा मित्रांनो कुणाला कोणाला इच्छा आहे सगळ्यांकडनं रिस्पॉन्स आला चांगला तर तुम्हाला मी देईल टेक्स्चरची फाईल दिली तुम्हाला ओके ह्याला काय करायचं सिंपलमध्ये क्रिएट क्लिपिंग मास्क क्रिएट क्लिपिंग मास्क केलं की आता आता इफेक्ट चांगलं दिसत नाही आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे ॲडजस्टमेंट लेअरवरती जायचं आहे इथं ह्यू सॅच्युरेशन वापरायचं आहे इथनं क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं आहे सिंपलमध्ये काय करायचं आहे इथनं आपला जो कुठला कलर असा एक चांगला दिसेल किंवा बॅकग्राऊंडला एक सूट होईल अशा पद्धतीचा आपल्याला तो कलर घ्यायचा आहे पण आपण काय करू लाईटनेस आहे ना ते थोडंसं डार्क करू जेणेकरून ते दिसायला चांगलं दिसेल ओके आणि इथनं जर आपण एक ॲडजस्ट करून बघू अशा पद्धतीने हे असं चांगलं वाटतं मला इथं हा इफेक्ट तर हा हार्ट इफेक्ट ठेवतो हो आहे मी तुम्ही अजून टेक्चर गुगलवरती जरी टाकले टेक्चर जरी टाकले तरी येतील भरपूर तुम्ही ते पण वापरू शकता ओके आता सिम्पलमध्ये काय करायचं आहे पुढचं टेक्स्ट आहे ते आपण काय करू घेऊ हे हे जर टेक्स्ट आहे ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती हो सिम्पलमध्ये अशा पद्धतीने आणि आता मित्रांनो तुम्ही एक बघितलं तर हे टेक्स्चर टेक्स्ट आहे ना टेक्स्ट मी एका लाईनमध्ये किंवा असं सरळ घेतलं का घेतलं तर मित्रांनो कसं आता आता आपली कॅलिग्राफी मोठी आणि पेजची साईज पण थोडीफार ॲडजस्टेबल आहे पण जर मला असा आडवा ठेवायचं हो तर ते व्यवस्थित बसणार आणि दिसणार पण नाही त्यामुळे मी काय केले हा तुम्हाला आजचं एक सांगत होता आय इफेक्ट म्हणजे की तुम्ही काय करायचं तुम्हाला सिंपलमध्ये एक मिनटं तुम्हाला दाखवत होता मी सिम्पलमध्ये काय करायचं तुम्हाला हे जे टेक्स्ट टूल घ्यायचं आहे आणि सिंपलमध्ये जो लेफ्ट क्लिक आहे तो दाबून ठेवायचा आणि सिंपल असं ड्रॅक करायचं आहे जेणेकरून एक असं बॉक्स टाईपमध्ये टेक्स्टचा जो बॉक्स असतो तो क्रिएट होईल जेणे जेव्हा टेक्स्टचं बॉक्स क्रिएट होईल तेव्हा काय करायचं तुम्हाला अशा पद्धतीने हे कॉपी करायचं आहे आणि नंतर इथनं तुम्हाला हे व्यवस्था असं अशा पद्धतीने ते ॲडजस्ट आहे ओके म्हणजे तुम्ही फक्त पेस्ट करा नंतर हे फक्त हे जे पॉईंट आहेत ते ड्रॅक करा जेणेकरून हे असं ॲडजस्ट होईल ॲडजस्ट झालं की तुम्हाला काय करायचं आहे सिंपलमध्ये की एक आपल्याला सिंपल इथं एक पेन्सिल घ्यायची पेन्सिल टूल न्यू लेअर घ्यायची आणि सिंपलमध्ये इथं एक अशी लाईन ड्रॅक करायची की जेणेकरून एक चांगला असा इफेक्ट क्रिएट होतो तर मित्रांनो आणि अजून तुम्ही जर एक आपण एक टेक्स्ट अजून टाकायचं इथं वरती विश्वरत्न म्हणून एक टाकायचं आपल्याला ते ड्रॅग एन ड्रॉप करून इथं पेजवरती आपल्या तर इथं फक्त व्यवस्थित ॲडजस्ट करायचं असेल तर एक प्रकारे अशा पद्धतीचा आपला एक बॅनर क्रिएट होतो चांगला नंतर तुम्हाला जर अजून काही ॲड करायचे असेल तर तुम्ही अजून बॅनरमध्ये ॲड करू शकता ह्या सगळ्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता जर कोणाला इच्छा असेल पी एच डी फाईल कोणाला पाहिजे असेल पी एच डी फाईल तर मला खाली नक्कीच कमेंट करा जे नंबर दिलेला आहे मी त्या नंबरवर मला मेसेज करा तुम्हाला ते पी एच डी फाईल नक्कीच भेटतील ओके तर मित्रांनो चॅनल कोणाचं सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बॅकून प्रेस करायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा तर मित्रांनो तुम्हाला काही फोटोशॉप वगैरे काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला काही जमत नसेल टूल वगैरे तर मला खाली नक्कीच कमेंट करा ओके okay? तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या मुळेमध्ये धन्यवाद